आमदार निलेशराव रंके सावधान, आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या उरात भडली आहे धडकन। प्रतिस्पर्धी नगर जिल्ह्यामध्ये राजकारण्यांमध्ये झालंय भीतीचं वातावरण, कारण ज्या पद्धतीने लंकेची होत आहे प्रगती त्यामुळे नगर जिल्ह्यांच्या नागरिकांच्या वाढत आहेत अपेक्षा। नमस्कार, मी विनायक कांगणे, आधार न्यूजचा मुख्य संपादक। आजच्या या आधार विश्लेषणमध्ये आपण बघणार आहोत निलेश लंकेंची ज्या पद्धतीने कमी कालावधीमध्ये ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे त्याच पद्धतीने राजकारण्यांच्या उरामध्ये कुठेतरी धडधड होत आहेत की हा लंके नेमका आता करणार काय, ह्या लंकेची लंका संपूर्ण जिल्ह्याभर पसरणार की काय, अशी भीती त्यांच्या मनात व्यक्त होत आहे। तर आपण या विश्लेषणमध्ये त्या संदर्भात चर्चा करणार आहोत। सुरुवातीला आपण चर्चा करूया आमदार लंके यांच्या थोडक्यात, त्यांचा प्रवास कशा पद्धतीने राजकारणात आले त्यावर थोडक्यात प्रकाश येऊ आणि आपण आपल्या मुख्य उद्देशाकडे पुन्हा एकदा आपण येऊया। आमदार निलेश लंके हे शिवसेनेचे काही दिवसांपूर्वीच म्हणजे आता ते 1.5 वर्षापासून आमदार आहे, त्यापूर्वी ते शिवसेनेचे सामान्य कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे, मात्र शिवसेनेने त्यांना संधी दिली नाही आणि राष्ट्रवादीने नेमकी ती संधी दिलेली, कारण कदाचित राष्ट्रवादीकडे तितका तुल्यबळ उमेदवारही नव्हता, जे अवती 3 वेळा निवडून आले होते। 15 वर्षे त्यांनी सत्ता भोगली होती, सत्ता भोगली, विकास मात्र तालुक्याचा काही केला नाही। आणि या निलेश लंके हे अत्यंत सामान्य कुटुंबातले, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, त्यांचे वडील शिक्षक होते व अत्यंत साधारण परिस्थिती असताना त्यांचे शिक्षणही अत्यंत जेमतेम शिक्षण झाले, मात्र समाजसेवेची आवड ही घरची संस्कृती व त्यांच्या रक्तात रुजलेली होती, त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्याचं प्रचंड जाळं पसरलं आणि धाकेला उत्तर देत प्रतिसाद देत त्यांनी नागरिकांना धावून गेले। अशा पद्धतीने संपूर्ण तालुक्यात त्यांनी आपलं मोठं नेटवर्क तयार केलं सोशल कामाच्या माध्यमातून, आणि ही शिवसेनेने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीकडे त्यांनी तिकीट मागितलं आणि राष्ट्रवादीने शरद पवारांनी अचूक ओळखलं की हा उमेदवार, हा तरुण काहीतरी करू शकतो, जिंकून येईल हे सांगता येत नाही मात्र काहीतरी वेगळं घडू शकतो हे त्यांच्या अचूक नजरेस आलं आणि राष्ट्रवादीने त्यांना तिकीट देऊ केलं। काही कालावधीत ज्या वेळेला मतदान झालं त्यावेळेला प्रचंड बहुमताने निलेश लंकेंचा विजय झाला त्यावेळेला माननीय उद्धव ठाकरे सुद्धा म्हणाले की शिवसेनेचा हिरा मला ओळखण्यात चूक झालेली आहे आणि त्यामुळे हा पराभव आम्हाला स्वीकारावा लागला। 3 वेळा जिंकलेल्या अवतीनं या नवीन तरुण तडफदार उमेदवाराने कोणताही अनुभव, कोणताही पाठबळ आर्थिक आणि कोणताही नसताना सुद्धा पराभूत करू शकलं, फक्त त्यांच्या समाजसेवेचं, लोकांना जोडण्याचं वेळ आणि लोकांसाठी धावून जाण्याचं वेळ। तर हे होतं निलेश लंकेचं बॅकग्राऊंड। निलेश लंकेंना आमदारकी मिळाली, सुटाबुटात थाटामाटात ते पोहोचणार, मुंबईला पोहोचणार आणि आपल्या गावाच्या विकासासाठी काहीतरी करणार, मात्र करोनाने संपूर्ण महाराष्ट्रावर सावट टाकलं आणि हा आमदार गावचा गावालाच राहिला, मात्र याच्यात आमदारपणा कधी आलाच नव्हता आणि तो आजही दिसत नाही। एक कार्यकर्ताच आजही त्या आमदारांच्या रूपात कार्यकर्ताच दिसत आहेत आणि त्यांना समाजसेवेची आवड तर आधीपासूनच होती, मात्र हे करोनाचं संकट आलं, चला संकटाला कवाळलं त्यांनी अक्षरशः आपल्या मतदारांवर, आपल्या तालुक्यावर जे संकट आलं त्या संकटाला कशा पद्धतीने आपण निवारण करू शकतो या चिंतेने त्यांनी एक छोटासा उपक्रम, कोणत्याही पैशांचं, 1 रुपयांचं भांडवल पाठीशी नसताना एक कोविड सेंटरची सुरुवात केली आणि बघता बघता कोविड सेंटर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला आलं आणि महाराष्ट्रातलं एकमेव कोविड सेंटर म्हणून दिसण्यात आलं। आज ते फक्त पारनेर तालुक्याचं कोविड सेंटर न राहता संपूर्ण महाराष्ट्रातून तिथे ओघ लागले, अनेक ठिकाणचे तरुण, अनेक ठिकाणचे रुग्ण इतक्या विश्वासाने डायरेक्ट लंकेंच्या विभागामध्ये जातात, कोविड सेंटरमध्ये जाऊन ॲडमिट होत आहेत आणि तितक्याच आत्मीयतेने, तितकंच स्वागत हा कार्यकर्ता, आमदार नव्हे हा कार्यकर्ता, त्याच्या पाठीवर हात ठेवून त्यांचं दुःख जाणून घेऊन त्वरित त्यांना उपचारासाठी नेतो, त्यावेळेला त्याच्या मनात कोणताही वाटत नाही की हा माझा मतदार नाही, माझ्या तालुक्यातला माणूस नाही, त्यातला माणूस जागा होतो आणि त्या रुग्णाला कसा मी बरं करू, फक्त आणि फक्त याच नजरेतून त्यांच्याकडे तो बघत असतो आणि त्याच्यावर उपाय सुरू होता। तिथे सर्व सुविधा मिळतात, आज शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत कोविड सेंटरला, तिथे औषधं नाहीत, रुग्णांची सेवा करायला नाही, मात्र इथे कोणतीही परिस्थितीमध्ये रुग्णाला पौष्टिक जेवण मिळतं, सर्व प्रकारची औषधं मिळतात, वेगवेगळी करमणुकीची साधनं आहेत, त्यामुळे
हे कोविड सेंटर एक हॉस्पिटल हे वाटतच नाही रुग्णांना, आणि 50% ते रुग्ण ज्या पद्धतीने लंकेंचा विश्वास दाखवतो तिथलं वातावरण निर्मिती त्यांनी केली, त्यातूनच दुःख पळत जातात आणि हजारो रुग्ण आजपर्यंत त्या कोविड सेंटरमधून बरे होऊन गेलेत, आणि त्यामुळेच की काय लंकेंचा हा पारनेरचा लंके राहिला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा झाला, आणि नगर जिल्हा आता या निलेशकडे, या कार्यकर्त्या निलेशकडे मोठ्या अपेक्षेने बघत आहेत. आता नगर जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे त्याकडे. पारनेर तालुका हा तर केव्हाच काय 1.5 वर्षातच पारनेर तालुकाच काय महाराष्ट्रावर आणि नगर जिल्ह्यांच्या मनावर आता या निलेशने घेतलेला आहे ताबा. त्यामुळे लंकेसाहेब आता सावधान, आता तुम्ही तुमच्यासाठी नाही तर या मतदारांसाठी तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. कारण राजकारण हे अत्यंत घाणेरडे राजकारण आहे हे आपल्यालाही माहिती आहे. आपण कार्यकर्ते म्हणून त्यात वावरलेलं आहे. ज्या पद्धतीने तुमची प्रगती होत आहे महाराष्ट्रातल्या, तुमच्याच पक्षातले असतील बाहेरचे असतील, प्रत्येकाच्या पोटात गोळा येत आहे. काल आलेला हा पोरगा संपूर्ण महाराष्ट्राच्या तोंडावर ह्याचं नाव होत आहे. आणि नगर जिल्हा म्हणला तर एक परंपरागत राजकारण्यांचा जिल्हा आहे की 50-50 वर्ष सत्ता एकाच घराण्याकडे सत्ता राहिलेली आहे. त्यामुळे आता नगर जिल्ह्याच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढल्या आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्याचं राजकारण तुम्ही करायचं आहे, त्या दृष्टीने लोक आज तुमच्याकडे बघत आहेत. त्यामुळे तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण ज्यांचं सत्ता परंपरागत ज्यांच्याकडे सत्ता आहे त्या लोकांना तुम्हाला मोठं होऊ देणं कधीही आवडणार नाही. त्यामुळे तुमचा रस्ता सुखकर वाटत असला तरी तो प्रचंड कठीण हा रस्ता या पुढचा तुमचा आहे. कारण तुम्ही प्रगती 1.5 वर्षात त्या पद्धतीने केली आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक संकट येऊ शकतात. जे काल परवा चाललं होतं, कोणी कार्यकर्त्याने आपल्याला फोन केला, अशा वेळेला आपण संयम पाळा. आपलं कुठेतरी लक्ष विचलित व्हावं, आपल्या हातातून काही चुका व्हाव्यात असे आता जिल्ह्यातील राजकारणी बघत आहेत. कारण तुमचा ग्राफ त्यांना वरती केलेला कदापि चालणार नाही. मात्र आपण सावध राहून अशाच पद्धतीने जर कार्य केलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपण नगर जिल्ह्याकडून केंद्रामध्ये जाऊ शकता असे संकेत आता मिळत आहेत. आणि लढाई प्रचंड कठीण आहे, मात्र अशक्य मात्र नाही. 50-50 वर्ष सत्ता ज्या घराण्यांकडे आहे त्या घराण्यांनी स्वतःचा विकास प्रचंड केला. त्यांची कॉलेजेस असतील, तर अत्यंत कंपन्या असतील, दूध केंद्र असतील, बँका असतील, प्रचंड साम्राज्य वाढवलं. मात्र ते स्वतःचं साम्राज्य वाढवलं. शासनाच्या कोणत्याही योजना आपल्या जिल्ह्यात आणल्या नाहीत. रोजगार त्यांनी दिला पण स्वतःचे नोकर बनवले, स्वतःच्या पायावर कोणाला उभं केलं नाही, किंवा शासकीय नोकरी आणून त्यांना शिक्षण मोफत दिलं नाही, किंवा शैक्षणिक संस्था अशा आणल्या नाही, स्वतःच्या केल्या. अशा राजकारणाला, दिग्गज राजकारण थांबवण्याचं असेल तर नगर जिल्हा त्या दृष्टिकोनातून आपणाकडे बघत आहेत. आणि आपल्याला त्यामुळे इथून पुढे टाकणार प्रत्येक पाऊल अत्यंत जपून टाकायचं आहे. आपलं कार्य खूप चांगलं आहे, त्याला नागरिकांच्या शुभेच्छा आहेत. मात्र तुमची वाट मुद्दाम चुकवण्यासाठी अनेक लोक आता तुमच्याकडे लक्ष ठेवून राहिलेले आहेत. तर येणाऱ्या पुढील 2-3 वर्षात तुमची उंची फार वाढत आहेत, आणि ती कुठेतरी राजकीय, तुमच्याच राजकीय लोकांच्या डोळ्यात ती खोपत आहेत. सामान्य नागरिकांना आपण हवे आहात, त्यासाठी लंकेसाहेब आपल्याला काळजी घेण्याची फार आहे गरज. तर हे होतं आमदार लंकेंच्या होणाऱ्या लंकेचं विश्लेषण. यापुढेही अशा वेगवेगळ्या राजकीय असतील, सामाजिक घडामोडी बघण्यासाठी आमच्या आधार न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा. आमच्या व्हिडिओ आपल्याला आवडले असतील तर त्यांना लाईक करा व इतरांनाही शेअर करा. यापुढेही आपण असेच वेगवेगळे विषय भेटत राहू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.